विश्व शांतीचे उपासक विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी इंद्रायणीच्या तीरावरून सुरू केलेला वास्तुयज्ञाचा प्रवास उत्तराखंड येथील त्यांनीच निर्मिलेल्या सरस्वती मंदिरात जाऊन पोहोचला। गान सरस्वती, विश्वगान सम्राज्ञी, नाद ब्रह्मयोगिनी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याची स्थापना उत्तराखंडमध्ये सरस्वती नदीच्या उगमस्थानी माना गावात निर्मिलेल्या सरस्वती मंदिरात करावी अशी कल्पना विश्वधर्मी प्रोफेसर डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी मांडली आणि या पुतळ्याच्या पाठवणीचा एक नृत्य समारंभ नुकताच पार पडला। एमआयटी विश्वशांती विश्वविद्यालयाचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर संजय उपाध्ये यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला। खरं तर या कार्यक्रमाची नेमकी भूमिका एका वाक्यात वर्णन करायची झाली तर तसं ऐतिहासिक आहे, आश्चर्यकारक आहे, अलौकिक आहे, अघटित पण आहे। याचं कारण असं आहे की पाठवणी हा शब्द सहसा शास्त्री जाणाऱ्या मुलीबरोबर जोडला जातो, पण ह्या कार्यक्रमामध्ये पाठवणी हा शब्द शास्त्री न जाता माहेरी जाणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबरोबर जोडला गेलेला आहे। आणि मला असं वाटतं की ह्या कल्पनेचं प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी संकल्पना मांडली की आणि खरंच साहित्यिकदृष्ट्या उच्च दर्जाची कल्पना आहे की दीदी या पृथ्वीतलावरती दीदींनी जन्म घेतला म्हणजे त्यांनी सासरी आल्या त्या आणि परत आता माहेरी चाललेल्या आहेत आपल्या सरस्वती मातेच्या जवळ, सरस्वती भगिनीच्या जवळ। अजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु, अजी सोनियाचा दिनु, अजी सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु, अजी सोनियाचा दिनु, जे जे उत्तम उदात उन्नत मन मधुर येते असं जे आहे, त्यामुळे स्वाभाविकच ह्या कॅम्पसमध्ये जी संगीत कला अकादमी उभारलेली आहे ती संगीत या शब्दाशी निगडीत असलेली अकादमी उभी करत असताना मध्ये ओंकाराचा घुमट आहे आणि बाजूला साती स्वरांचे घुमट आहेत। इंद्रायणीच्या तीरावरून सुरू झालेला हा वास्तुयज्ञ आहे आणि हा वास्तुयज्ञ इंद्रायणीच्या किनारी उत्तम घाट बांधून जगद्गुरूंनी सुद्धा कौतुक करावं की ज्या इंद्रायणीनं माझी गाथा ठरली त्याच्या काठावरती अशा सुंदर पद्धतीनं घाट बांधून वारकऱ्यांना त्या काठावरती वारी चालून आल्यानंतरची विश्रांती घेता यावी त्याच्यासाठी केलेली ही सगळी व्यवस्था। आणि याच्यात व्यक्तिगत स्वार्थ काही नाही, तिथून हा प्रवास सुरू झाला असं जर म्हटलं तो आज हा परमार्थाचा प्रवास समाजाची सेवा करता करता आज माणा गावात जाऊन पोहोचला।
बाह्यभ्यंतरी अवगा व्यापक मुरारी हरि सरस्वती नदीच्या उगमाजवळ सरस्वतीचं मंदिर ही संकल्पना कराड सरांनी प्रत्यक्षात आणली. कुठेही या ठिकाणी व्यक्तिगत लाभ किंवा व्यक्तिगत लोभाची कल्पना नाही अशी होती. त्या कामाचं महत्त्वच हे आहे. त्यामुळे परमार्थाकडे जाण्याचा प्रवास केवळ भक्तिमार्गातून आणि भजनातूनच होतो असं नव्हे, तर तो वास्तुयज्ञातून पण होतो. तो वास्तुयज्ञ आपल्याला क्रमानं दिसत राहतो. इंद्राणीच्या पाण्यामध्ये गरुडस्तंभ उभा करणं, मानवांना मदत करत असताना मग लातूरचा भूकंप असो किंवा नेपाळचा भूकंप असो, दोन्ही ठिकाणी MIT संस्थेकडनं जाणारी मदत आहे जी, ती प्रत्यक्ष संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी जी ओवी सांगितलेली आहे त्या ओवीचं प्रत्यक्ष कर्मरूप आपल्याला इथे बसलेलं आढळतं. आणि ते डॉक्टर विश्वनाथ करा माऊली असं म्हणतात की जैसे निम्न भरले आविणे तोय ढळेची नेणे, तैसे श्रांता तोषोनी जाणे सामोरे पा. निम्न म्हणजे खड्डा, जसे निम्न भरली आविणे तोय म्हणजे पाणी. खड्डा भरल्याशिवाय पाणी जसं पुढे जात नाही, वाटेत खड्डा आला तर तसं दरवेळेला सामाजिकदृष्ट्या जिथे जिथे आवश्यकता आहे ती घटना समोर आल्या क्षणाला कराड सरांनी ती जागा पूर्ण भरून पुढे जायचं काम केलं. ते आज तिथे जाऊन पोचलं. आणि ही भूमिका का सांगतोय मी, ही भूमिका अशासाठी आहे की ती निस्वार्थी आहे, ती समाजाच्या हिताची आहे. कदाचित समाजाचं तत्कालीन हित काय आहे असं कोणी चर्चा करेल तर तो हिशोब मांडू नका, कारण येणाऱ्या 100-200 वर्षाच्या कालावधीमध्ये हा सगळा इतिहास आश्चर्यकारक आणि ऐतिहासिक म्हणूनच गणला जाणार आहे. नाहीतर नेपाळला भूकंप झाला म्हणून तिथे घरं बांधणं तिथल्या भूकंपग्रस्तांसाठी आणि त्या नगरांना नावं देणं, संत तुकाराम नगर आणि संत ज्ञानेश्वर नगर, मी नेहमी कल्पना करतो की अजून 50-100 वर्षांनी महाराष्ट्रातली काही माणसं जर नेपाळमध्ये फिरायला म्हणून गेली तर तिथे गेल्यानंतर ते काय म्हणतील पहिल्यांदा, अरे ज्ञानेश्वर माऊली इथपर्यंत येऊन गेले का? ती वास्तू बघितल्यानंतर दिदींचं जे शब्द होता, एक शब्द आहे सगळं बघितल्यानंतर, तो होता अद्भुत. आणि ते खरंच अद्भुत होतं. वसंत समागम प्रगटला आत्मा रामो, वसंत समागम प्रगटला आत्मा रामो, हरि पाहिला रे, हरि पाहिला रे, अजी सोनिया का दिन वर्षे अमृत जगन. मनामध्ये जे संगीत आहे ना ते संगीत कसं दाद देतं उदात्त आणि उन्नतपणाला, भारतीय संस्कृतीला, भारतीय संगीतातून समाधीकडे जायची जी प्रक्रिया आपल्या संगीतात सांगितली गेलेली आहे त्याचा अनुभव संगीताचा अभ्यास न करता सुद्धा समजू शकतो. पण तसं हृदय लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला कान लागतो, त्याच्यासाठी तुम्हाला मन लागतं. आणि ते मन इथे उपलब्ध आहे म्हणून 40,000 स्क्वेअर फूट या जमिनीमध्ये असं सुंदर कला अकादमी उभी राहिली, त्याचं उद्घाटन दिदींच्या हस्ते झालं आणि प्रथमच
आपल्या जीवनामध्ये एखाद्या संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान त्यांनी स्वीकारला दीदींनी. त्यामुळे हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे की विश्वशांती देवता मंदिरामध्ये लता मंगेशकरांनी जेव्हा अध्यक्षपद स्वीकारलं, त्यांच्या ह्या अलौकिक प्रतिमेला माणागावामध्ये सरस्वती मंदिरामध्ये जाऊन त्याची स्थापना करायची. मला असं वाटतं की इतकं सुंदर कल्पना अन्य कुठेही भारतामध्ये सुचली नसेल की दिदींचा पुतळा सरस्वतीच्या मंदिरामध्येच गाणं सरस्वती म्हणून तिथे ठेवावा. आणि ही तीच कल्पना आहे, दिदींचा असा स्वर्णांकित पुतळा निर्माण करायचा, त्याच्यावरती चिंतन करायचं. आदिनाथ मंगेशकर सतत त्या पुतळ्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सामील होते. उषादेवी येऊन गेल्या, पंडित हृदयनाथजींना फोटो पाठवले जात होते. पण ही सगळीच रचना किती अद्भुत आहे, ती शैक्षणिक क्षेत्रापेक्षा किती वेगळी आहे आणि ती किती सांस्कृतिक आहे. ती केवळ राष्ट्रीय नाही तर ती किती वैश्विक आहे. आणि ती वैश्विक होण्याची क्रिया हा जो डोम मानलेला आहे, हा जो घुमट आहे सगळ्यात मोठा घुमट, त्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे केवळ संगीतच नव्हे, विज्ञान आलं त्यामध्ये, धर्म आला त्यामध्ये, अध्यात्म आलं त्यामध्ये. ते जे पुतळे 54 ते जाऊन बघा प्रत्येकाचे पुतळे, म्हणजे प्रत्येकाचं क्षेत्र काय आहे. ते सगळं क्षेत्र एकत्र विवेकानंदांच्या इच्छेनुसार, विवेकानंदांची कल्पना मांडली ती अशा पद्धतीनं, प्रतिकात्मक पद्धतीनं इथे प्रत्यक्षात आले. दिदींचा पुतळ्याची पाठवणी आणि माहेरी पाठवणी, तसं पाहायला गेलं तर माहेरी जाण्यासाठी दिवाळीच्या पहिल्या दिवाळीसाठी माहेरी जाण्यासाठी कन्या असुसलेल्या असतात. मला असं वाटतं की आज सुरांची दिवाळी करून, सुरांच्या माध्यमातून दिदींना समर्पण करून या पुतळ्याची पाठवणी व्हावी. सरांची कल्पनाच इतकी सुंदर आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण साक्षी आहोत, हे आपलं भाग्य आहे. माझ्या सद्भाग्यानं पंडित जसराज, सुरेश वाडकर आणि लता दिदी ह्यांनी लक्ष्मीची आरती गायली, जी मी लिहिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ध्वनिमुद्रणाच्या वेळेला अमृताची बहीण तू असं मी लक्ष्मीचं वर्णन केलं आहे. तर मला अजूनही आठवते, दिदींनी विचारलं अमृताची बहीण लक्ष्मी कशी काय. ते म्हटलं समुद्रमंथनातून जी रत्न बाहेर पडली त्या दोन्ही बाहेर पडले, त्या दोघंही एकाच मार्गाने बाहेर आलेत. अमृत ज्या मार्गाने आलं त्याच मार्गाने लक्ष्मी पण बाहेर आले, त्यामुळे ते दोघं बहीण भाऊ झाले. काही वेळेला जिथे मन विचार जुळतात तिथे शब्द विरतात. मंगेशकर कुटुंबियांवरती केलेली कविता सादर करतो आणि थांबतो. हे अख्खं कुटुंब कसं आहे त्याविषयी, आणि मला वाटतं ते औचित्यपूर्ण राहिलाच. लता नावाचे आकाश जणू शारदेचा भास, आशा नावाची लहर जणू मंगेशाचा ध्यास. लता नावाचे आकाश, उषा नावाची पहाट, लोकसंगीताचा थाट. मीना नावाचा तरंग रंगे कोवळ्या मनात, मीना नावाचा तरंग दीनानाथांचे हृदय. माई बोलीची तिलय, दीनानाथांचे हृदय. माई बोलीची तिलय, पाची भावंडांचे गाणे साऱ्या जगाला सवय. पाची भावंडांचे गाणे. आणि एखाद्या माणसाला लागलेली सवय जेव्हा समाजाला लागते तेव्हा परंपरा निर्माण होते, पण ती सवय जेव्हा देशाला लागते ना तेव्हा संस्कृती निर्माण होते. त्यामुळे भारताला ही मंगेशकर नावाची संगीत संस्कृतीच मिळालेली आहे. आणि तो मंगेश केवळ त्यांच्या पुढे आणि पाठी नाही, तो त्यांच्या 60 वर्षामध्ये त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी.